नमस्कार मंडळी, मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आहे 1 मे आणि आपल्या सर्वांच्या सुट्टीचा दिवस आणि आमच्या हक्काच्या भटकंतीचा दिवस. आणि आम्ही आज जात आहोत मुंबईला. मागच्या वर्षीचं पण आपल्या 1 मेला आपण मुंबईला अशीच भन्नाट रॅन्डम भटकंती केली होती, तशीच आज आपण भटकंती करणार आहोत. पण आजचं एक डेस्टिनेशन ठरलेलं आहे, ते म्हणजे आम्ही जाणार आहोत नेहरू तारांगणला. आणि नेहरू तारांगण आहे महालक्ष्मीला, तर वेस्टर्न लाईनला. तर आता आम्ही आहोत वाशीला, तर वाशीवरून वेस्टर्न लाईनला जायला आपल्याला कुर्ल्याला जायला लागणार आहे. कुर्ल्यावरून दादरला आणि दादरवरून महालक्ष्मी, आणि महालक्ष्मीवरून पुढे आपल्या टॅक्सी किंवा बस पकडून आपण तिकडे नेहरू तारांगणला जाणार आहोत. तर पाहूया आपण कसं जाता येईल आपल्याला ते. चला फायनली हार्बर सेंट्रल आणि वेस्टर्न करत करत आम्ही आता पोहोचलो आहे महालक्ष्मी रेल्वे स्टेशनला. आणि आता महालक्ष्मी रेल्वे स्टेशनवर आपल्याला बस भेटते का टॅक्सी भेटते ते पाहूया आणि नेहरू तारांगणला जाऊया. चला तर मित्रांनो सोबत राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महालक्ष्मी स्टेशनला तुम्ही बाहेर उतरलात ना तर रोड क्रॉस करून समोरच्या बाजूला या, रेसकोर्सच्या भिंतीच्या बाजूला समोर बस स्टॉप आहे. थोडं जरा थोडं पुढे चालायला तुम्ही 154 नंबर बस आहे, डायरेक्ट नेहरू तारांगण आपल्याला उतरवेल. तर आता आम्ही बससाठी चालू आहे स्टॉपवरती, मागे बस सिग्नलला दिसली आहे. तर आता ती बस पकडूया आणि नेहरू तारांगणला जाऊया. तर 1:30 शो आहे तर भेटेल आपल्याला तसा. चला फायनली पोहोचलो आहे नेहरू तारांगणच्या बस स्टॉपवरती. तर मित्रांनो हा जो प्रवास होता या प्रवासामध्ये तुम्हाला मी ब्रेकअप देतो. वाशीवरून आमच्या वाशी रेल्वे स्टेशन 5 रुपये, तिथून 15 रुपये आमचं जे तिकीट होतं ते महालक्ष्मीपर्यंत, आणि महालक्ष्मीवरून इथे आता AC बसने आम्ही आलो 6 रुपये. म्हणजे एवढ्या छोट्या प्रवासामध्ये आपण इथपर्यंत पोहोचू शकतो. तर आत गेल्यावर आपल्याला कळेल की आपल्याला किती तिकीट भरायचं आहे आतमध्ये जायचं. 1:30 शो आहे मराठी, प्रत्येक शोचे वेगवेगळ्या म्हणजे भाषेमध्ये हिंदी इंग्लिश आणि मराठी त्यांचे वेगवेगळे टायमिंग आहेत. तर आम्ही बघितलं होतं नेटवरती तर 1:30 शो आहे मराठीचा, तर आता आपण मराठी शोला चाललो आहे. आणि ॲक्च्युली रितिकाला काय झालं की रितिकाला आम्ही स्कूलमधून पिकनिक जात होते आणि त्यावर दिवशी आम्ही जेजुरीला गेलो होतो आणि त्यामुळे तिला नेहरू तारांगणला येता नाही आलं, त्यामुळे खास आम्ही नेहरू तारांगणला इथे आलो आहेत. आणि मिताली पण पहिल्यांदा आली मिताली नेहरू तारांगण, मिताली पण नेहरू तारांगण पाहिलं नव्हतं. नेहरू सायन्स सेंटर पाहिलं होतं आम्ही, लग्न आमचं झालं तेव्हा आम्ही पहिल्यांदा दिवशी ते महालक्ष्मी राहू तेव्हा नेहरू सायन्स सेंटरला गेलो होतो. पण नेहरू तारांगण पहिल्यांदा पाहत आहेत आणि मी खूप वेळा पाहिलं आहे शाळेत असल्यापासून कॉलेजला असल्यापासून. तर चला आता पोचलो आहेत, हे समोर जे दिसतंय ते नेहरू तारांगण आहे आणि हा इथून एंट्रन्स आहे. चला सिक्युरिटी चेक झाल्यानंतर आपण इथे पाहतो आहे. ₹150 तिकीट आहे, 150 रुपये तिकीट आहे, त्याचं टायमिंग पण लिहिलेलं आहे. घेतलं आहे 210 ते 212 म्हणजे 210, 211, 212 आमचा नंबर आहे. आणि हा एंट्रन्स आहे, इथून लाईनीत चाललो आहे आतमध्ये. गॅलरी गॅलरी आत प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला टाईम झोन दिसतो, त्यानंतर आपल्याला भरल्या मोठासा पॅनोरमिक चंद्राचा पृष्ठभागाचा फोटो आपल्याला दिसतो आहे. त्याचबरोबर पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला आकाशगंगा दीर्घिका यांच्या संदर्भासहित आपल्याला फोटो पाहायला मिळतो आहे. आणि असं भव्य असं मोठं दालन आहे, त्या दालनामध्ये आपल्याला बऱ्याच काही गोष्टी आपल्याला अनुभवता येतात. त्याचबरोबर इथे आपण आल्याच्या नंतर आपल्याला एक चंद्राचा पृष्ठभाग दिसतो आहे व तिथे बाजूला त्याचे यान दिसते, ज्या चंद्राच्या कला आहेत त्या दिसतात. इथल्या प्रतिकृतीमध्ये आपल्याला सूर्यमाळेतले तारे व चंद्र व चंद्रावरची विवरं पाहायला मिळतात. दालनाच्या मधोमध आपल्या सूर्यमाळेची प्रतिकृती पाहायला मिळते. या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपण थोडीशी माहिती घेणार आहोत सूर्यमाळेबद्दल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला मुख्य खेळासाठी नेऊ पहिल्या मजल्यावरती, जिथे आता आपल्यासाठी आकाशगृह किंवा स्काय थिएटरला सफाई चालू आहे. आता काही सूचना आहेत, या हॉलमध्ये आल्यानंतर वरती कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या वस्तू आणून खाणं या प्रबंधी आहे. आपण या इथे फोटोग्राफी करू शकता, आपण पहिल्या मजल्यावरती पण गेल्यानंतर फोटोग्राफी करू शकता, मात्र आकाशगृहामध्ये बसल्यानंतर जेव्हा फिल्म चालू होईल त्यावेळेला फोटोग्राफी करू नका. याचे एक मुख्य कारण म्हणजे तिथे
आपल्या मोबाईलनी अंधार पाहिला की लगेच फ्लॅश चालू करतो आणि त्या फ्लॅशमुळे तुमच्या डोळ्यांना त्रास होईल आणि तिथे तारे पण दिसणं बंद होणार. तसं करू नका. आणि शेवटची गोष्ट, आपल्या तिकीटवर आसन क्रमांक आहेत, सीट नंबर आहेत, तर तिकीट सामान ठेवा. आणि म्हणूनच ही माहिती संपल्यानंतर यासाठी धावत सुरू नका की सीट मिळणार नाही. आम्ही तेवढीच तिकडे देतो जेवढे आपल्याकडे सीट चालू. आणि शो सगळे आकाश गृहामध्ये गेल्यानंतर चालणार आहे. आणि आपण सुरुवात करूया सूर्यापासून. तर सूर्य काय आहे ऑडिस सांग. होऊ शकता प्रत्येक प्लॅनवरती आपलं वजन काय काय असेल ते दाखवलं जातं. सन मून आणि ज्युपिटर आहे, मार्स आहे आणि इथे आपलं पृथ्वीवर पृथ्वीवर वजन बघायला पाहिजे. किती बघते बघ सनवर किती वजन आहे बघ. ज्युपिटरवर कमी आहे, ज्युपिटरवर लाईन कमी आहे. ज्युपिटरवर वजन बघा, ज्युपिटरवर लाईन कमी आहे. पृथ्वीवरती माझं 68 किलो वजन आहे. तर आता गुरुवर किती वजन असेल? पृथ्वीवरती 68 किलो आहे. तर चंद्रावरती माझं 11 पॉईंट समथिंग दाखवतोय, म्हणजे ग्रॅव्हिटी कमी आहे ना चंद्रावरती, त्यामुळे कमी दाखवतो वजन. चंद्रावर वजन कमी म्हणजे आपल्या वजनाच्या 4-5 पट खाली आहे वजन. आता किती आहे वजन मिताली? 158 किलो वजन. बापरे. आता आपण जात आहोत पहिल्या मजल्यावरील आकाशगृहाकडे. आणि आकाशगृहाकडे जाता जाता त्यांनी एक स्पेस वॉक दिलेला आहे. म्हणजे आता इथे पाहतो आपण चंद्रावरील पूर्ण चंद्राचा पृष्ठभाग आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. चंद्राचा पृष्ठभाग मागे दिसते ती पृथ्वी व त्यानंतर चंद्रावरती असलेली विवर लँडर आहे ना. मग ते काय आहे? ते पाथफाइंडर आहे. खगोलशास्त्रामध्ये ज्या ज्या शास्त्रज्ञांनी मोलाचं योगदान दिलं आहे त्या शास्त्रज्ञांचे फोटो आपल्याला इथे पाहायला मिळतात. पुढे आल्याच्या नंतर इथे पाहू शकता युनिवर्स फ्रॉम द बिगिनिंग टू नाऊ कसं आहे. प्रारंभ युग तिथून आत्तापर्यंत सगळं दाखवलेलं आहे. त्याचबरोबर इथे प्लॅनेट पोझिशन सॅटेलाइट आहे, रेडिओ सॅटेलाइट. डायनासोरचा विनाश होणं ही सुद्धा एक खगोलीय घटना होती. असे म्हटले जाते की उल्कापात झाला व डायनासोर कायमस्वरूपी जगातून नष्ट झाले. आपल्या महाराष्ट्रातील बुलढाण्याचे जे लोणार सरोवर आहे हे सुद्धा एका उल्कापातानेच बनलेले आहे. त्याचबरोबर इथे सौर्य ज्वाला कणकणाकृती ग्रहण, त्यानंतर बोलतात हे खग्रास सूर्यग्रहण आणि हिऱ्याची अंगठी ज्याला डायमंड रिंग असं म्हणतात. वर्षांनी आज या प्लांटोरियममध्ये आलो आहे. शाळेत असल्यापासून ते कॉलेजला असेपर्यंत सुद्धा आलो आहे. पण आता एक गेल्या 15-1 वर्षापूर्वी कधी यायला भेटलं नाही. 15-1 वर्षांनी मी आज या तारांगणमध्ये आलो आहे आणि खूप अनुभव पुन्हा घेतो त्या बघा इथे आकाशाखाली. तर ही जी क्षितिज आहे ती मुंबईची आहे, होरायझन मुंबई, आणि तीही दिशाप्रमाणे रात्रीच्या त्या आकाशाकडे पाहताना इतर सगळ्यांप्रमाणेच गॅलिलिओ गॅलिलींना सुद्धा आश्चर्य वाटलं. त्यांना वाटलं होतं 1977 ते 2003 पर्यंत या प्रोजेक्टरमुळे आपल्याला आकाशगृहातील कार्यक्रम पाहता येत होते. आता हा प्रोजेक्टर वापरत नाही आहे पण ही आमच्यासाठी एक आठवण आहे. आणि शेवटी कृष्णविवर पाहून आपण आकाशगृहातून बाहेर पडतो. मित्रांनो, अशा प्रकारे ताऱ्यांचा जन्म हा पाहिला आहे. आणि मी शूट नाही केलं आहे कारण की शूट न करण्यामागचं कारण हे की
आतमध्ये ते सगळं ब्लॅक आणि असं ब्लॅक स्काय दिसत होतं, त्यामुळे असं शूट झालं नसतं. आणि इथे येऊन पाहण्यात जी मजा आहे ती अशी फोनवरती किंवा ज्या व्हिडिओमध्ये पाहण्यात नाही आहे. त्यासाठी तुम्ही इथे नक्कीच येऊन भेट द्या. फक्त सोमवारी बंद असतं. बाकी आपल्याला मराठीमध्ये जर पाहायचं असेल तर 1.5 शो आहे, बाकी इंग्लिशमध्ये 3 शो आहे. तर तुम्ही नक्की भेट द्या इथे. आणि खूप छान आहे, काही बरेच बदल घडलेले आहेत. ते बदल पाहायला मिळतील. जर आपण अगोदर काही वर्षांपूर्वी आला असाल त्यांना आत्ता आला तर त्यात वेगवेगळे बदल घडले, ते बदल तुम्हाला पाहायला मिळतील. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि याच्यानंतर आम्ही आता पुन्हा दुसरी एक ट्रीट आहे तुमच्यासाठी, ती म्हणजे नेहरू सायन्स सेंटरला जातो आहे आपण. तर याच्यानंतरचा जो व्हिडिओ तो नेहरू सायन्स सेंटरचा आहे. तर चला भेटूया नवीन नेहरू सायन्स सेंटरच्या व्हिडिओमध्ये.